नमस्कार, मी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तुमचं स्वागत करते. सामान्य माणसांच्या असामान्य कर्तृत्वाची यशोगाथा सांगणाऱ्या या प्रेरणादायी कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रीसेल डॉट इन प्रस्तुत यशोस्तुते. तर मंडळी, व्यवसाय करणे आणि समाजातील माणसांचा विचारही करणे या दोन्ही गोष्टींची एकत्र सांगड घातली की अर्थात व्यवसायात आपण उत्तम काम करूच शकतो, पण त्याचबरोबरीने समाजातील लोकांना देखील आपल्याबरोबर एकत्र घेऊन पुढे जाऊ शकतो. तर अशीच एक व्यक्ती आपल्या बरोबर आहे ज्यांनी या दोन्ही गोष्टी एकत्र केल्या आहेत. म्हणजे समाजातील माणसांचा कुठल्याही व्यवसायात फसवणूक होत असेल तर ते थांबवण्यासाठी त्यांनी स्वतःचा एक नवीन व्यवसाय सुरू केला. आपल्या बरोबर आहेत मुक्काम पोस्ट कडगाव तालुका गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर इथून आलेले चिकोडे बिल्डिंग मटेरियल प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डिरेक्टर मुरारी पुंडलिक चिकोडे सर. स्वागत करूयात चिकोडे सरांचं. थोडस दडपण आलंय मला असं वाटतं की त्यांना जरा रिलॅक्स करूयात. त्यांच्याशी गप्पा मारायच्या आधी पाहूयात त्यांच्या कार्याची चित्रफित. श्री मुरारीजी चिकोडे, आत्मविश्वास आणि कष्टाच्या फळावर त्यांनी सुरू केलेले चिकोडे बिल्डिंग मटेरियल आज एक विश्वासार्ह नाव बनले आहे. सुरुवातीला थोडी पडझड सहन करत पुढे त्यांनी 4 हार्डवेअरची दुकाने स्थापन केली. काही काळातच मार्केटमध्ये चिकोडे नावाचं नाणं खणखणीत वाजू लागलं. ग्राहकांची विश्वासार्हता संपादन केल्यामुळे आज चिकोडे बिल्डिंग मटेरियल नावाचा एक ब्रँड तयार झाला. इतकं सगळं यश भेटल्यावर सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी चिकोडे चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. त्यांच्या या कार्याला रीसील डॉट इनचा सलाम. तर आता तुमच्या कार्याचा आढावा घेणारी चित्रफित आपण सगळ्यांनी पाहिली, आता कसं वाटतंय? छान वाटतंय. आपण आता सुरुवात केली, आपण अजून ह्याच्या पुढे भरपूर काम करायचं आहे, पण आता जी सुरुवात आहे, आता 3 फर्ममध्ये आपण काम करतोय. इथून पुढच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करायची इच्छा आहे, आता सुरुवात आहे. सर, तुम्ही म्हणालात इतकं सगळं केल्यानंतरही की आत्ता कुठेतरी सुरुवात आहे, अर्थात पुढे खूप काम करालच, पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की खरी सुरुवात कशी झाली, व्यवसाय सुरू करताना नेमकी प्रेरणा कुठून मिळाली? सुरुवातीला म्हणाल तर ज्यावेळी डिप्लोमा पूर्ण झाला, डिप्लोमानंतर लवकर सेटल होण्यासाठी असेल किंवा मी पुण्या मुंबईला जॉब करायचा विचार केला, पण घरून परमिशन मिळत नव्हती, म्हणजे गरज नव्हती. इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर जॉबच्या शोधासाठी बाहेर जायला गेलं तरी चालेल अशी वडिलांची इच्छा होती, पण मला म्हणजे लवकर सेटल होण्यासाठी मी पुण्याला जॉबसाठी आलो. म्हणजे घरात सांगितलं की मी क्वालिटीचा क्लास करण्यासाठी जातोय, मग त्यावेळी मी जॉब करण्याचा निर्णय क्वालिटीचा क्लास घेतला. पण त्याच्यानंतर लक्षात आलं की म्हणजे ज्यावेळी 5 किंवा 10 किलोमीटर मी MIDC रिझ्यूम वाटत फिरत होतो म्हणजे जॉब मिळवण्यासाठी, त्यावेळी क्वालिटीमध्ये जॉब मिळाला नाही, म्हणून त्यानंतर आम्ही लाईनमध्ये जॉब करण्याचा, प्रोडक्शन लाईनवर काम करण्याचा निर्णय घेतला. ज्यावेळी नोकरी मिळाली म्हणजे त्यावेळी वडिलांना सांगताना आनंद अश्रू आले होते की प्रोडक्शनवर सुद्धा नोकरी मिळत नव्हती त्यावेळी, एवढी वाईट अवस्था होती डिप्लोमा होल्डरांची. त्याच्यानंतर 1 वर्ष म्हणजे 1 वर्षामध्ये 3 ते 4 कंपनी म्हणजे मनासारखा मिळत नव्हता जॉब, त्यासाठी मी 3 ते 4 कंपनी स्विच करून परत ज्यावेळी विचार केला की वडिलांचा फोन आल्यानंतर MPSC क्लासमधनं सिलेक्शन झालं आहे आपल्या रिलेटिव्हमध्ये, त्याच्यानंतर विचार केला की आपण ही लाईफ जगायची नाही आहे किंवा असं आयुष्य आपल्याला काढायचं नाही, यासाठी मी स्पर्धा परीक्षेचा क्लास करण्यासाठी असेल किंवा बिझनेस करण्याचा विचार करून मी गावाकडे ज्यावेळी रिटर्न आलो, त्याच्यानंतर MPSC क्लास केला किंवा स्पर्धा परीक्षांचा क्लास केला. 1 वर्षभर मला वाटते 8 ते 10 तास पर डे आपण स्टडी करत होतो, तरीसुद्धा लक्षात आलं 1-2 एक्झाम दिल्यानंतर लक्षात आलं की आपला निभाव लागणार नाही किंवा लाखोंच्या लोकांना स्पर्धक आहेत ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपला निभाव लागणार नाही, म्हणून मग मी व्यवसायाचा विचार केला. पण ज्यावेळी नोकरी करत होतो त्यावेळीची परिस्थिती अतिशय वाईट होती, कारण 7,400 रुपये पर मंथ पगार होता, त्याच्यातून म्हणजे आपला खर्च चालत नव्हता. मग घरातून प्रत्येक वेळी नोकरी लागले तरी पण घरातून प्रत्येक वेळी पैसे मागायची लाज वाटत होती, म्हणून इतके दिवस वाईट काढले की म्हणजे वडापाव खाऊन दिवस काढणे असेल किंवा कंपनीत जास्त जेवणे म्हणजे बाहेर जेवणाचा खर्च कमी होईल या उद्देशाने आम्ही अतिशय हलाकीचे दिवस काढून ज्यावेळी कंपनीत जॉब करत होतो नाईट शिफ्टला जरी काम करत असताना त्यावेळी म्हणजे ऑइलच्या प्रोडक्शन लाईनमध्ये ऑइलच्या खाली पुट्ट्या उतरून झोपणे असेल ह्या गोष्टी आपल्याला आयुष्यभर करायच्या नाही आहेत, म्हणूनच मी विचार करून परत आपल्या गावी आलो. मंडळी, इट्स नेव्हर टू लेट. आपल्याला जेव्हा लक्षात येतं की आपल्याला असं आयुष्य जगायचं नाही आहे, त्या क्षणी त्या मला असं वाटतं आपण जर ती रिस्क घेतली नाही, ते धाडस दाखवलं नाही, तर त्यातनं बाहेर पडता येत नाही. अर्थातच आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आपल्या सगळ्यांना फेल्युअर्स पत्करावे लागतातच, पण तिथे न थांबता
त्यातनं शिकून काहीतरी वेगळं करता येईल आणि त्यात आपल्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीने यश गाठता येईल हा विश्वास असणं अत्यंत गरजेचं आहे. थोडक्यात बिल्डिंग मटेरियलमध्ये जी लोकांची फसवणूक होते कारण त्याबद्दल माहिती कमी असते आणि अशा वेळेला जेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपल्याला त्यातलं कळतंय आणि आपण चार लोकांना योग्य दिशेला मार्गदर्शन करू शकतो तेव्हा तुम्ही त्या प्रेरणेतनं सुरुवात केली. अतिशय उत्तम सुरुवात, जाणीवेतनं झालेली ही सुरुवात आहे. पण तुम्हाला कधी लक्षात आलं की लोकांची फसवणूक होती आहे आणि ते कसं कळलं की नेमकी ही खूप मोठी लॉबी आहे फसवणुकीची? जे आता स्टील व्यवसाय आहे, बिल्डिंग मटेरियलमधला स्टील व्यवसाय म्हणजे प्रोडक्शनपासून किंवा डीलर डिस्ट्रीब्युटर हे सगळे परप्रांतीय यायचे. आपल्या मराठी माणूस आहे पण तो टिकू दिला नाही, त्या ज्या लॉबीने टिकू दिला नाही त्यामुळेच घरच्यांचा विरोध होता किंवा समाजाचा सुद्धा विरोध होता की ह्या व्यवसाय आपला नाही आहे, आपण करू नये. पण गेली 25 वर्ष आमच्या भागामध्ये, आमच्या एरियामध्ये गेली 25 वर्ष आपला मराठी माणूस एकही टिकला नव्हता, त्यासाठी प्रत्येकाचा विरोध होता. तरीसुद्धा आमची जिद्द असेल किंवा आईवडिलांची पुण्य असेल त्यामुळं आम्ही सुरुवात केली. पण आज चांगल्या प्रकारे बिझनेस सेट आहे. पण नेमकी अशी कुठली घटना किंवा प्रसंग तुमच्या लक्षात आहे की तेव्हा तुम्हाला लक्षात आलं की मोठ्या प्रमाणात आपल्या शहरात सामान्य लोकांची फसवणूक होते? आपला माणूस नसल्यामुळे परप्रांतीय जे काम करतात ते एकतर चुकीचे म्हणजे वजनमध्ये कमी करून असेल किंवा वजनामध्ये काटे मारून असेल किंवा रेटमध्ये फसवणूक असेल, क्वालिटीमध्ये मिक्स मटेरियल देणं असेल, मिलावट असेल, त्यासाठी आपण विचार केला की योग्य सर्व्हिस देत असेल तर आपण सक्सेसफुल होऊ शकतो. म्हणजे एवढा मोठा विचार केला नव्हता, पण सुरुवात आपण केली होती छोटीशी, पण आज चांगली सुरुवात आहे. अशी कुठली तुम्हाला घटना आठवते का की मोठ्या पद्धतीने फसवणूक होते, तुमच्यापर्यंत काही कुठली तक्रार आली किंवा असं काही झालं? म्हणजे दुकानं भरपूर मोठे आहेत आमच्या एरियामध्ये, पण तरी सुद्धा लोकांची तक्रार जास्त आहे. म्हणजे त्यांच्यावर येऊन केसेस सुद्धा झालेले आहेत, बाउन्स चेकच्या असतील किंवा वजन काटेमारीच्या असेल. हे केसेस असताना सुद्धा लोकांच्याकडे पर्याय नव्हताच, म्हणजे लोकांना पर्याय नसल्यामुळे नाविलाजाने परत त्याच दुकानात जाण्याची वेळ येत होती प्रत्येकाची. अशाला अजून इतर मराठी माणसांनी, लोकांनी पुढाकार नाही घेतला? नाही घेतला. तुम्ही घेतला? हां. मला वाटतं ती एक रिस्क घ्यावी लागते किंवा ते एक धाडस दाखवावं लागतं. जेव्हा कोणीही प्रवाहाच्या विरुद्ध जात नाहीये तेव्हा आपल्याला जर का जायचं असेल तर ते धाडसाशिवाय शक्य होत नाही आणि ते धाडस तुम्ही दाखवलं. पण या व्यवसायासाठी भांडवल कसं काय जमा केलं आणि तुम्हाला कोणी मदत केली का याबद्दल? सुरुवात ज्यावेळी केली की वडिलांनीच 1-5 ते 6 लाख रुपये भांडवल दिलं होतं, त्यातून सुरुवात झालेली आहे. पण मार्केटला जसं आम्ही रिलेशन बनवलं किंवा दिलेला शब्द आम्ही पाळणारी, वडिलांच्यामुळे शिस्त आम्हाला तशी पहिल्यापासूनच होती की दिलेला शब्द पाळणार, त्या रिलेशनमुळं असेल किंवा आम्ही एक व्यवसायामध्ये डेव्हलपमेंट केली असेल त्या रिलेशन बेसवरच आपल्याला नंतर भांडवल मिळालं किंवा मोठ्या डिस्ट्रीब्युटरांची आपल्याला मदत मिळाली त्या बेसवरच. सो घरातनं हे सुरुवात झाली आणि मग जेव्हा विश्वास तुम्ही निर्माण केलं तेव्हा हळूहळू तुम्हाला लोकांनी सहकार्य करायला सुरुवात केली. असं कोणी व्यक्तिमत्व आहे प्रेरणादायी तुमच्यासमोर किंवा तुमचं आयडॉल कोणी आहे, प्रेरणास्थान कोणी आहे? प्रेरणा आहे ती वडिलांचीच आहे, कारण वरील एक्स आर्मी मॅन आहेत, आर्मी रिटायर आहेत. तरीसुद्धा त्यांनी आर्मी रिटायर झाल्यानंतर 1-2 हजारची म्हणजे तटपुंज पगारामध्ये सिक्युरिटीची नोकरी करून सुरुवात केली होती आयुष्याची रिटायर झाल्यानंतर. पण त्यानंतर 1-2 वर्षानंतर त्यांनी व्यवसाय चालू केला, सेंटरिंग प्लेटचा व्यवसाय चालू केला रेंटमध्ये देण्याचा. त्या व्यवसाय आम्ही बघितला होता किंवा नोकरी केल्यानंतर काय होतं किंवा व्यवसाय केल्यानंतर काय होऊ शकतं हे आम्ही जवळून बघितलं आहे, त्यामुळे वडीलच माझ्यासाठी प्रेरणादायक आहे. मला असं वाटतं की प्रत्येक मुलासाठी आणि मुलीसाठी देखील त्यांचा पहिला हिरो हा त्यांचा त्यांचे वडील असतात. आणि मलाही थोडंफार तुमच्याशी कनेक्ट होता येत आहे कारण माझे वडील देखील आर्मीमध्ये होते. पण त्यांनी रिटायरमेंटनंतर एकच व्यवसाय केला, तो म्हणजे घरातल्या माणसांची बरोबर आता वेळ घालूयात आणि त्यांची काळजी घेऊयात. पण हॅट्स ऑफ टू यू आणि तुमचे वडील ज्यांनी इतकी वर्ष सर्व्हिस केल्यानंतर देखील आता आपण काम सुरू ठेवूयात किंबहुना नवीन एका क्षेत्रात पदार्पण करूयात. आणि त्या वयात नवीन क्षेत्रात पदार्पण करणं खरं तर अतिशय अवघड निर्णय असतो, पण तो निर्णय त्यांनी घेतला. त्याचबरोबरीने आपल्या मुलांवर देखील ते धाडसी निर्णय घेण्याची हिम्मत रुजवली किंवा तो विश्वास दाखवला. आणि इंजिनिअरिंग करून देखील मनासारखी नोकरी तुम्हाला मिळाली नाही असं वाटतं का? ज्यावेळी डिप्लोमा झाला त्यानंतर लवकर सेटल होण्यासाठी असेल पुणे मुंबईला जाऊन नोकरी करायची, 1 वर्षभर नोकरी सुद्धा केली, पण त्यावेळी 7,400 रुपये पर मंथ पगार इथून सुरुवात होती माझ्या आयुष्याची. बर, इंजिनिअरिंग केल्यानंतर? इंजिनिअरिंग डिप्लोमा झाल्यानंतर. म्हणजे लवकर सेटल होण्यासाठी प्रयत्न होता ती वेगळी कारण आहे, पण सेटल करण्यासाठी प्रयत्न केला होता की पुण्याला 1 वर्ष जॉब केला
पण एवढे वाईट दिवस बघितले की इंजिनिअरिंग करून सुद्धा ही वेळेत असेल तर आपण चुकीचा निर्णय घेतलाय असं वाटत होतं त्यावेळी. पण तरी सुद्धा दोन डबल शिफ्टमध्ये सुद्धा काम केलं त्यावेळी पगार जास्त मिळवण्यासाठी. त्यानंतर स्पर्धा परीक्षेचा एक क्लास सुद्धा केला एक वर्षभर. पण एवढ्या कॉम्पिटिशनमध्ये आपलं नॉलेज कमी पडते किंवा आपण कमी पडतो आहे, सेटल व्हायला परत वेळ लागेल, ह्या विषयामुळे मी परत व्यवसायाचा विचार केला होता त्यावेळी. त्यानंतर व्यवसायाची सुरुवात आहे माझ्या. नवीन कार्याची, नवीन कामाची सुरुवात ही कुठल्याही वयात कधीही होऊ शकते. खरं तर ती जाणीव होणं खूप गरजेचं आहे की आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे, आणि ती जाणीव झाली मात्र की आपल्या मनाचं ऐकावं आणि त्या क्षणी तो निर्णय घ्यावा. योग्य वाट सापडणं यासाठी कुठला फॉर्म्युला नसतो. फॉलो युअर हार्ट, फॉलो युअर गट. आणि इंजिनिअरिंग नंतर एक वेगळी नोकरी, पुण्यातनं परत ते धाडस करून गावी येणं, आणि MPSC किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये न जाऊन अजून काहीतरी एक वेगळं करणं, अशा खूप वेगवेगळ्या गोष्टी ट्राय केल्यानंतर आज चिकोडे सर तुम्ही वेगळी उंची गाठलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या या यशोगाथेतनं आपल्या सगळ्यांना ही प्रेरणा मिळते की इट्स ओके, फेल्युअर्सही पत्करावे लागतात, ते पत्करायला पाहिजे, त्यातनं वेगळा मार्ग कसा शोधायचा तेही आपण ती प्रेरणा कधीच सोडायची नाही. इथूनच मला पुढच्या प्रश्नाकडे वळायचं आहे सर. पुढे कसं काम करायचं आहे, व्यवसाय कसा वाढवायचा आहे, याबद्दल काही नियोजन केलं आहे, काही विचार आहेत, काही प्लॅनिंग आहे? आत्ता आम्ही जे काम करतो म्हणजे तीन फर्ममध्ये काम करतो, चिकोडे बिल्डिंग मटेरियल प्रायव्हेट लिमिटेड, चिकोडे स्टील ट्रेडर्स आणि चिकोडे ट्रेडिंग कंपनी, असं तीन कंपनीमध्ये काम करतो. आता ज्या कंपनीमध्ये काम आहे 23 कंपन्यांची डीलरशिप, 8 कंपन्यांची डिस्ट्रीब्युटरशिप, इतकं काम आहे. आपलं रिटेल काउंटर आणि होलसेल आहे. आता बिल्डिंग मटेरियलमध्ये आपलं स्वतःचं प्रोडक्शनही चालू केलेलं आहे आम्ही. इंटरलॉकिंग सॉइल ब्रिक्स म्हणजे महाराष्ट्रातला आपला फर्स्ट प्लांट आहे तो, की महाराष्ट्रामध्ये असं प्रोडक्शन कोणाचंही नाही आहे. त्याच्यानंतर आता पेविंग ब्लॉक्स असेल, कव्हर ब्लॉक्स असतील किंवा पेवर ब्लॉक्स, फ्लॅश ब्रिक्स असतील किंवा त्याच्यानंतर परत कंपाऊंडचे वॉल्स असतील, हे सुद्धा प्रोडक्शन सध्या चालू केलेलं आहे. ते आमचे लहान भाऊ बघतात. आणि बिल्डिंग मटेरियल होलसेलिंग अँड ट्रेडिंग आपण बघतो, एकूण 40 दुकानदारांना आपलं होलसेलिंगमध्ये मटेरियल जातं. आणि इथून पुढची वाटचाल जी असेल ते आता इथून पुढे बिल्डिंग मटेरियल सेक्टर सोडून म्हणजे कन्स्ट्रक्शन लाईन सोडून दुसऱ्या सेक्टरमध्ये काम करायची इच्छा जास्त आहे. जसं की प्रोडक्शन असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, फूड युनिट असेल किंवा रेस्टॉरंट्स असतील, ह्याच्यामध्ये काम करायची इच्छा जास्त आहे. तसं एक दोन प्रोडक्शनचं प्लॅनिंग चालू झालेलं आहे. सेकंड म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला काम करायचंच आहे त्यामध्ये. आणि ही प्रगती पाहता आज तुम्ही इतकी सगळी नावं सांगितली, कुठल्या कुठल्या क्षेत्रात बिल्डिंग मटेरियलशी रिलेटेड असं काहीच नाही आहे जे तुम्ही आता प्रोडक्शनमध्ये नाही आहात किंबहुना पुढे करायचं नाही आहे, पण आत्ता हे सगळं पाहता वडिलांना काय वाटतं? वडील खुश आहेत, पण रोज प्रत्येक वेळी तेच सांगतात की इथून पुढे वाढवण्याची गरज नाही, आहे तेवढंच सांभाळून राहा. म्हणजे अपेक्षा पैशाची जास्त नाही आहे, कारण वडिलांनी जे आता 15 वर्षे वडील पोलीस पाटील आहेत गावचे, त्यांनी पैशाची अपेक्षा न करता समाजकार्य म्हणून त्यांनी 15 वर्षे आयुष्याची अशीच खर्ची घातली. म्हणजे 1 रुपयाची कोणाकडून न अपेक्षा करता, त्यामुळे पैशाची जास्त अपेक्षा नाही आहे. तसं सुखी समाधानी आपण प्रत्येक जण घरात कुटुंबात एकत्र राहूया अशीच त्यांची इच्छा आहे, याच्यापेक्षा जास्त काही इच्छा नाही आहे. वा, मला असं वाटतं की आनंदी राहणे आणि समाधानी राहणे यात खूप मोठा फरक आहे. आनंदी कुठे कसं राहावं, कुठे गेल्यानंतर कितपर्यंत मिळवल्यानंतर आपण आनंदी होतो याला काही सीमा नसते, मात्र समाधानी आपण कसे होऊ शकतो ही गोष्ट केवळ आपल्याला माहिती असते. आणि ते समाधान एकदा मिळालं की मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा मोठा आनंदही असू शकत नाही. बरोबर आहे. आपण समाधान कशात मानतो किंवा कुठपर्यंत समाधान मानू शकतो ह्याच्यावर जास्त गोष्टी डिपेंड आहेत असं मला वाटतं. बिलकुल. व्यवसायामध्ये तुम्ही अतिशय समाधानकारक काम करताय याबद्दल खूप मनापासून तुमचं कौतुक. धन्यवाद सर, तुम्ही खूप छान गप्पा मारल्या. मला सुरुवातीला असं वाटलं होतं की तुम्हाला थोडं दडपण आलं आहे, तुम्ही कितपत खुलून आमच्याशी गप्पा माराल, पण दी एंड ऑफ द इंटरव्ह्यू मला असं वाटतं की मी तुम्हाला थोडंसं कम्फर्टेबल करण्यात यशस्वी पडले असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद सर. आज आपण चिकोडे सरांना भेटलो, त्यांच्याकडून हे लक्षात आलं की जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर माणूस शून्यातून देखील एक नवीन विश्व निर्माण करू शकतो. थँक्यू चिकोडे सर, तुम्ही आलात, भेटलात, गप्पा मारल्यात, आम्हा सगळ्यांना प्रेरणा दिल्यात. पाहत रहा सर्वसामान्यांची यशोगाथा सांगणारा हा प्रेरणादायी कार्यक्रम ज्याचं नाव आहे resale.in प्रस्तुत यशोस्तुते. कथा आहे मंडळी, असं म्हणतात की माणूस आयुष्यभर शिकत असतो, शेवटपर्यंत विद्यार्थी असतो आणि काही ना काही आयुष्यभर शिकत राहतो, अनुभव नवनवीन घेत राहतो. अशा वेळेला हाच विद्यार्थी आयुष्यात पुढे जाऊन स्वतःचं अस्तित्व देखील निर्माण करतो, जगासमोर सिद्ध करतो.
अशाच एका विद्यार्थीला आपण भेटणार आहोत, अशाच एका उद्योजकाला आपण भेटणार आहोत, ज्यांनी वयाच्या 48व्या वर्षी ठरवलं की आता व्यवसाय सुरू करूयात. सालेवडगाव जिल्हा बीड इथून आलेले उल्का प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक सुभाष तहातोंडे आणि त्यांच्याबरोबर आले आहेत उल्का प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या फायनान्स मिनिस्टर आणि घरातल्या होम मिनिस्टर म्हणजेच सौ रेखाताई सुभाष तहातोंडे. तुमचं दोघांचं मनापासून स्वागत आहे. गप्पा मारायच्या आधी आपण पाहूया त्यांच्या कार्याची चित्रफित. तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि अतुल्य कौशल्याने यशाच्या शिखरावर आपला झेंडा रोवणारे श्री सुभाषजी दहातोंडे सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात मिळवलेल्या पदवीनंतर अभियंता क्षेत्रातील अत्ययावत ज्ञान मिळवण्यासाठी त्यांनी पुण्याला खामकर कन्स्ट्रक्शनमध्ये नोकरी धरली. नोकरी करताना मिळवलेला तब्बल 15 वर्षाचा अनुभव सोबत घेऊन 2015 साली त्यांनी अहमदनगरला स्वतःच्या उल्का प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली. सुरुवातीचा काळ संघर्षात घालवल्यावर मिळालेलं यश शब्दातीत असतं हेच खरं, पण मिळवलेल्या यशाने हुरळून न जाता त्यांनी सामाजिक बांधिलकीही जपली. काही काळाने त्यांच्या व्यवसायात स्थिरता आल्यावर त्यांनी समाजालाही भरभरून दिले. त्यांच्या या कार्याला रिसील डॉट इनचा सलाम. तर मंडळी सुरू करूयात गप्पांना. सुभाष सर, मला सांगा, नोकरी करत असताना ती आता थांबूयात, सोडूयात आणि स्वतःचा एक व्यवसाय सुरू करूयात, हे कधी वाटलं, कसं वाटलं? ॲक्च्युली मी हा जो प्रवास होता माझा हा सर्व्हिसच्या सुरू झाल्यापासून तर मी बिझनेस चालू केला हा 27 वर्षाचा होता. शेवटी मी 13 वर्ष खामकर कन्स्ट्रक्शन येथे VP म्हणून काम केले. बर. पण काही कारणामुळे त्यांचे कॅपिटल ब्लॉक झाल्यामुळे ती कंपनी बंद झाली. बर. ती बंद झाल्यानंतर 48 वर्ष आता परत जॉब शोधणे, नोकरी शोधणे, परत नवीन कंपनीत आपलं परत अस्तित्व निर्माण करणे, याच्यामध्ये 4 ते 5 वर्ष जातात. तर मग मी विचार केला की हे 3 ते 4 वर्ष नवीन कंपनीत अस्तित्व निर्माण करण्यापेक्षा आपणच आपली स्वतःची कंपनी का करू नये, हा विचार मी त्यावेळेस केला. आणि मी लगेच कंपनी तयार नाही केली, मी कमीत कमी 2 ते 3 महिने विचार केला. मी बऱ्याचशा जे फेल्युअर्स जे फेल झालेले आहेत बिझनेसमध्ये, जे सक्सेस झालेले आहेत त्यांच्याबरोबर मीटिंग्स केल्या मी सगळ्या, कुठे फोकस ठेवायचा, सुरू कशी करायची, नाव काय द्यायचं, कॅपिटल कसं तयार करायचं आहे. आमचा जो सोर्स ऑफ बिझनेस असतो आर्किटेक्ट्स कन्सल्टंट, मी त्यांना भेटलो की मी असं असं सुरू करतो आहे. तर त्यांनीसुद्धा सांगितलं की तुम्ही सुरू करा, काही हरकत नाही, सुरुवात हळू होईल पण तुमचा अनुभव जो पाठीशी आहे त्यामुळे तुम्ही वेगाने पुढे जाल असं त्यांनी सांगितलं. आणि मग 3 महिन्यानंतर मी माझ्या मुलीच्या नावाने उल्का प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी चालू केली. मुलीचं नाव देण्यामागं एकच उद्देश होता की ती प्रेरणा वेगळी असते, की कुणी असं म्हणू नये की नाही उल्कानी हे काम केलं नाही किंवा उल्का प्रोजेक्टनी काम खराब केलं. हा, आपल्या मुलीचं नाव कुठल्याही पद्धतीने कमी पडू नये कुठल्याही क्षेत्रात, हे एक मला असं वाटतं सगळ्यात मोठा हा ध्येय असतो. जर का जेव्हा आपण आपल्या मुलांचं नाव देतो तेव्हा ते पर्सनल होऊन जातं. बरोबर. ती एक माझी तिसरी मुलगी म्हणून मी सांभाळली. अरे वा. आणि कंपनी फॉर्म करत असताना नोकरी सोडून मोठं पाऊल उचलणं खरं तर धाडसाचं असतं. अशा वेळेला रेखाताईंची काय प्रतिक्रिया होती? तिची प्रतिक्रिया होती की तुम्ही दुसऱ्यासाठी जे काम केले 27 वर्ष ते तुम्ही स्वतःसाठी करून बघा, तुम्ही त्यात नक्की यश मिळवाल. तुम्हाला विश्वास होता? तुमच्या पाठीशी आहे. अगदीच होता. तुम्हाला विश्वास होता की जरी आपली ही सुरुवात इतक्या म्हणजे मिड लाईफ मध्ये जरी झाली तरी तुम्हाला गॅरंटी होती की सर करून दाखवतील? करून दाखवतील. तुम्ही कसा पाठिंबा दिला? नाही, काय त्यांचे जे काय होते स्वप्न ते दुसऱ्यांच्या याच्यात त्यांचं नॉलेज वापरण्यापेक्षा स्वतःसाठी जर वापरलं तर ते नक्कीच यशस्वी होतील हा माझा विश्वास होता. थोडंसं तुमच्या क्वालिफिकेशनबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. मी डिप्लोमा होल्डर आहे. 1988 मी अहमदनगरवरून केला पदविका घेतली. आणि मी 1992 ते 2015 ही जी 23 वर्ष आहेत म्हणजे फक्त मी 2 कंपनीत काम केलं, एक देवी कन्स्ट्रक्शन कंपनी आणि दुसरी खामकर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड. आणि या 2 कंपन्यांमधनं 27-23 वर्षांचा जो अनुभव आहे तो पूर्ण अनुभव तुम्ही तुमच्या उल्का उल्कामध्ये उपयोगी आणला. आणि ताईंचं
माझं इलेक्ट्रॉनिक्सचा डिप्लोमा झालेला आहे. बरं. आणि मी हाऊसवाईफच होते, पण नंतर जशी त्यांना गरज लागली तसं मग मी अकाउंटिंगचा कोर्स केला, टॅलीचा, आणि मग फायनान्स बघायला लागली. इंजिनिअरिंग टू फायनान्स. येस. खरं तर फायनान्सची तुम्ही पदवी घेतलेली नसताना देखील फायनान्स म्हटलं की हा खूप मोठा खरं तर जबाबदारीचा डिपार्टमेंट आहे हे इतकं सोपं नसतं मला. पण तरी असं वाटतं की प्रत्येक गृहिणी ही फायनान्स मिनिस्टर असतेच. घरातलं सगळं आर्थिक नियोजन महिलाच करत असते आणि ते फक्त मात्र मोठ्या काय म्हणतो लेवलवर जाऊन आपल्याला त्या कंपनीत हाताळावं लागतं. तर तुमचा हा अनुभव कसा राहिला किंवा सुरुवातीला काय अडथळे आले किंवा काय असं वाटतं की तुम्हाला आव्हानात्मक होतं? नाही, सुरुवातीला म्हणजे माझं पूर्ण क्षेत्रच वेगळं होतं ना, इलेक्ट्रॉनिक्स आणि अकाउंटंट. अकाउंट मधलं मला झिरो नॉलेज होतं आणि मग टॅलीचा मी 3 महिन्याचा कोर्स केला. बरं. आणि मग आमच्या ऑडिटर आहेत गायत्री मॅडम, गायत्री फाळके, त्यांनी मला प्रॉपर ट्रेन केलं, त्यामुळे आता मी व्यवस्थित बघू शकते आता सगळं. क्या बात आहे. मी जाणून घेऊ इच्छित आहे सुभाष सरांकडनं की 48व्या वर्षी नोकरी इतकी वर्ष तुम्ही केली, त्याचा अनुभव व्यवसाय सुरू करताना तुम्हाला कसा उपयोगी पडला? तो मला फार उपयोगी पडला अनेक कारणांनी. पहिलं तुम्हाला सांगायचं म्हणजे की माझी जी इंडस्ट्री आहे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री, ती मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीसारखी नाही आहे. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ओनर्स आणि जे कामगार असतात किंवा व्यवस्थापनचे जे काय सगळे सहकारी असतात ते एकाच ठिकाणी थांबत असतात, एका शेडमध्ये, ऑफिसमध्ये. आमचं तसं नाही आहे. आमचा व्यवसाय हेड ऑफिस टू जिथे काम असतं ते कमीत कमी 300-350 किलोमीटरचं अंतर असतं. तर मग ही पूर्ण डिस्टन्स मॅनेजमेंट फार लागते याला. तुमची टीम साईटवर जी असते ती रेव्हेन्यू तयार करत असते, त्यामुळे त्यांना मोटिवेट करणे, ते मोटिवेट करण्यासाठी तुम्हाला एक मॅच्युअर फेस लागत असतो. त्यांच्यासारखेच लोक त्यांना कधी मोटिवेट करू शकत नाही. बर. त्यामुळे कंपनी स्ट्रक्चर कसं असावं हे पहिलं मी तयार केलं, माझी व्हिजन, माझ्या कोर व्हॅल्यूज. पहिलं जे काम घेतलं ते मी फक्त 17 लाखाचं घेतलं होतं आणि ते पण मला 6 महिन्यानंतर मिळालं. 6 महिने मी फक्त कामासाठी भटकत होतो बाहेर. ते म्हणे तुझ्यात भरपूर गुण आहेत पण उल्का प्रोजेक्ट्सवर काहीच दिसत नाही. करेक्ट. त्यामुळे आम्हाला तुला काम देता येत नाही. त्यामुळे 17 लाखावरून माझी झेप डायरेक्ट 5.5 वर गेली. त्यामुळे कंपनी मला जशी एखादी कंपनी प्रोफेशनली रन होत असते तशी इन्स्टंट मला तयार करावी लागली ती कंपनी. आणि कंपनी तयार करताना माझं एक ध्येय होतं की बॉस स्ट्रक्चर्ड कंपनी नाही करायची, कारण तिचं ग्रोथ नसते आजकाल. की लीडरशिप बेस्ड कंपनी जर असेल तर तिला ग्रोथ चांगली असते, कारण लीडर हा त्या ग्रुपमध्ये राहून काम करतो आणि बॉस फक्त ऑर्डर सोडतो आणि काम करून घेतो. त्यामुळे साईटवरचे जे काही प्रॉब्लेम्स असतात, डे टू डे काही हर्डल्स असतात, ते सॉल्व्ह करायला लीडर्स मदत करतात, तसा बॉस मदत करू नको करत नाहीत. त्यामुळे मग आम्ही ती तशी कंपनी सगळी तयार केली. आणि तुम्ही म्हणालात की नियम अटी काही तत्वे, तर नियम अटीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं की मी ज्या कंपनीत काम करत होतो तिथे मी ISOच्या अंडर काम केलेलं होतं आणि मला तो इमिजिएट 1-1.5 महिन्यात फरक जाणवला की आपल्याकडे कार्यपद्धती वेळ नसल्यामुळे आपल्याला ती क्वालिटी साध्य करता येत नाही जी डिझायर्ड आहे, ती जी इच्छा आपल्या आहे ती. मग मी इमिजिएट 1-2 ते 3 महिन्यात ISO कंपनीला घेतला. बरं. अगदी सुरुवातीपासून म्हणजे खुदाईपासून तर पेंटिंगपर्यंतच्या सगळ्या ज्या प्रोसेस असतात त्या सगळ्या त्या प्रोसेसच्या अंडर घेतल्या आणि मग माझं काम मी व्यवस्थित चालू केलं तिथे. त्याच्यानंतर जो काय इनफ्लो आणि आउटफ्लो असतो तो फार महत्त्वाचा असतो. व्यवसायात पैसा मिळवणे पण एक काम असतं. पैशासाठी काम करायचं नसतं, समाधानासाठी काम करायचं, हॅपीनेससाठी काम करायचं, त्यातून मग पैसा निर्माण होतो. बाय प्रोडक्ट आहे, बाय प्रोडक्ट. व्यवसायामध्ये पैसा हा बाय प्रोडक्ट आहे. समाधान आणि आनंद हे हा तुमचा ध्येय असेल तर पैसा हा येईलच. त्यामुळे कुठलंही काम खराब झालं तर मला न सांगता माझे आजचे सहकारी ते तोडून टाकतात आणि परत रिकास्ट करतात. बर. कारण माझ्याकडे 0 रिजेक्शन आहे, म्हणजे आम्ही कुठलंच रिजेक्शन साईटवर ठेवत नाही, हा पहिल्यापासून माझा नियम आहे.
आणि तीच सगळं तो फिल्टर डाऊन सगळी ती क्वालिटी खालपर्यंत झालेली आहे माझ्याकडे. क्या बात आहे. मला असं कुठलीही गोष्ट ही पद्धतशीर करायला एक पद्धत असणं खूप गरजेचं आहे, ते टर्म्स अँड कंडिशन्स असणं खूप गरजेचं आहे. आणि लीडरकडनं जर का त्या नियम अटी तत्वे एथिक्स मूल्य जर का जपली गेली तर मला असं वाटतं ती खालच्या लेवलपर्यंत राखली जातात आणि त्याच्याचमुळे अशा पद्धतीचा व्यवसाय आपण यशस्वीपणे पार पाडू शकतो. जाता जाता शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे. तुम्ही मगाशी म्हणालात की सर्व्हिसमॅन टू बिझनेसमॅन हा प्रवास तुम्ही गाठला, तर या दोन्हीमध्ये आलेले वेगवेगळे अनुभव कसे. मी नोकरी जी केली खामकर कन्स्ट्रक्शनमध्ये ती VP म्हणून केली मी, आणि मला तिथे सगळे पॉवर्स होते, त्यांचा विश्वास आणि मी करत असलेला प्रामाणिकपणाने काम, यामुळे तिथे मी सर्व्हिस करतो असं मला कधीही वाटलं नाही. पण ज्यावेळेस मी व्यवसाय सुरू केला त्यावेळेसची जबाबदारी वेगळी होती माझ्या, की कॅश फ्लो मेंटेन करणे, नवीन काम पाहणे, ग्रोथ करणे, एक स्ट्रक्चर व्यवस्थित तयार करणे, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर्स डायरेक्टर्स खाली प्रोजेक्ट डायरेक्टर्स तयार करणे, नवीन नवीन क्लायंटला जाऊन भेटणे, तर हे सगळे कामं मी फार व्यवस्थित प्लॅनिंग करून करायचो. माझा दिवस सकाळी 4:30 चालू होतो 4:30 ते 6:30 माझे ईमेल सगळे शूट झालेले असतात. बापरे. आणि साईटवर सगळे व्हॉट्सअपवर मेल जाऊन मी सगळ्यांना कामाला लावलेलं असतं. म्हणजे लोक ऑफिसात यायच्या आधी त्यांच्याकडे आज काय करायचं माहित असतं. तेव्हा मी ज्यावेळेस ऑफिसमध्ये जातो त्यावेळेस सगळे फुल बिझी असतात तिथे. वा. साईटवर पण तसंच सकाळी मी आमचा एक सेफ्टी टॉक मी सकाळी साईटवर ठेवलेला आहे. बरं. कारण सेफ्टी आज फार गरजेची आहे. तर सकाळी आपले जे काही कामं आहेत आज साईटचे की त्याच्यामध्ये सेफ्टी तुम्हाला कशी पाळायची आहे, आज कसं काम करायचं आहे, याचा एक 15 मिनिटाचा आम्ही सेफ्टी टॉक देतो. बरं. आणि तो मला ग्रुपवर आला पाहिजे हे माझं त्यांना कायम सांगणं असतं. मग मला हे कळतं की साईटवर सगळे आलेले आहेत आणि काम सुरू झालेलं आहे. तर अशा काही पद्धतीनुसार मी सगळं काम करतो. त्यामुळे मला असे अडचण किंवा चॅलेंजेस आले मला, पण मी सुरुवातीच्या काळात एवढे चॅलेंजेस फेस केले होते. बरोबर. तर स्वतःचा व्यवसाय करताना मला फार कमी चॅलेंजेस आले, कारण मी फार नीट आणि क्लीन प्लॅनिंग केलं होतं सगळं. आणि तो सगळा अनुभव तुमच्या कामी आला. सगळा अनुभव माझ्या कामी आला. क्या बात आहे सर. मी मला खात्री आहे की या इंटरव्ह्यू नंतर तुमच्याशी गप्पा मारल्यानंतर अनेकांना प्रेरणा मिळालीच असेल. पण अशाही काही महिला आहेत जो ज्यांना कदाचित या क्षेत्रात कुठल्याही क्षेत्रात व्यवसाय सुरू करायचा आहे, किंबहुना आपल्या आयुष्यातील आपल्या विठ्ठलाची रखुमाई म्हणून सोबतीला उभं राहायचं आहे, तर अशा महिलांना जाता जाता रेखाताई तुम्ही काय सांगाल. गृहिणी असताना तुम्ही काही करू शकता हे फक्त तुम्ही स्वतःवर काय म्हणतात आत्मविश्वास ठेवला आणि पुढं पाऊल टाकलं तर ते नक्कीच घडू शकतं. आणि ते त्यांनी जे काय आहेत आपले सुप्त गुण त्याचा व्यवसायात सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता हे मी सांगू शकते त्यांना. बिलकुल. तुमचे सुप्त गुण हे ओळखा आणि ते ओळखण्यासाठी कुठलंही वय नसतं आणि ते पुढे आणण्यासाठी आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्यासाठी देखील कोणतंही वय नसतं. आज या गप्पांमधनं हे नक्कीच लक्षात आलं की आयुष्यात कोणत्याही वळणावर तुम्ही एक नवीन वळण स्वीकारू शकता आणि त्यातनं एक नवीन विश्व निर्माण करू शकता. धन्यवाद सुभाष सर आणि रेखाताई तुम्ही आलात आणि आम्हाला सगळ्यांना एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा दिली. तुम्ही पाहत रहा सर्वसामान्य माणसांच्या असामान्य कर्तृत्वाची यशोगाथा सांगणारा प्रेरणादायी कार्यक्रम ज्याचं नाव आहे RESEAL.IN प्रस्तुत यशो. मंडळी सेवेची वृत्ती अंगीकारली की तोच आपला धर्म आणि तोच आपला कर्म बनून जातो, अशीच एक व्यक्ती आज आपल्या सोबत आहे. ती म्हणजे निरामय पॅरालिसिस सेंटर आरोग्य केंद्र सेवेचे संचालक सुनील दत्तात्रय साळवे सर. सर तुमचं स्वागत आहे. पाहूया त्यांच्या सेवाभावी वृत्तीचा अखंड प्रवास या चित्रफितीतून. समाज कल्याणासाठी दिवस रात्र कष्ट घेणारे श्री सुनीलजी साळवे एका हॉस्पिटलमध्ये काम करत असताना त्याची ओळख अनेक औषधी वनस्पतींशी झाली, ज्यामुळे त्यांना आयुर्वेदाचा छंदच लागला. त्यानंतर पिंपरी शहरात त्यांनी आयुर्वेदिक पॅरालिसिस सेंटर सुरू केले.
ज्यामध्ये पॅरालिसिस झालेल्या रुग्णांवर अगदी माफक दरात उपचार केला जातो. वयस्कर रुग्णांची सेवा करण्यासारखं महत्तम कर्म आयुष्यात दुसरं कोणतंच नाही हे त्यांचं ब्रीद त्यांनी आज ताब्यात पाळले. त्यांच्या या कार्यासाठी रिसील डॉट इनचा त्यांना सलाम. सर, तुमचं आपल्या कार्यक्रमात स्वागत आहे. खरं तर पुण्यातून तुम्ही आहात. पॅरालिसिस सेंटर्सना, रिहॅब सेंटर्सना मी सुद्धा भेट दिलेली आहे, पण माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत आणि आपण प्रश्नांना सुरुवात करूयात तुमची परवानगी असेल तर. नक्की मॅडम. सर, आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल की पॅरालिसिसच्या कोणत्या प्रकारच्या रुग्णांवर आपण उपचार करता. आता याच्यामध्ये मॅडम दोन प्रकार असतात, एक क्लॉटिंग होणं आणि एक रक्तस्राव होणं, म्हणजे ब्रेनमध्ये रक्तस्राव होणं. याच्यावर जे आहे न्यूरोसर्जन डॉक्टरांचं जे काम आहे ते क्लॉटिंगमध्ये आणि ब्लडिंग होणं, म्हणजे ब्रेनमध्ये ब्लडिंग ब्लडिंग दोन प्रकार असतात. न्यूरोसर्जन डॉक्टरांचं जे आहे ते जीवनदान देतात पेशंटला, पॅरालिसिस पेशंटला. त्याच्यानंतर जे आहे हातपाय काम करेल किंवा चालतील किंवा बोलणं जे आहे त्यांचं ते फुटू शकत नाही किंवा चालू शकत नाही. मग त्याच्यानंतर कोणाला असे भरपूर असे काही पेशंट असतात, 2 वर्ष झाले, 5 वर्ष असतात, 10 वर्ष बेडवर असतात. असे पेशंटना जे माझी जी खासियत आहे की जुने पॅरालिसिस ते आयुर्वेदिक पद्धतीने त्यांना उपचार देतो आपण. अच्छा, पूर्णपणे आयुर्वेदिक पद्धतीने. हो, पूर्णपणे. मग या उपचारांसाठी कोणत्या तंत्रज्ञानांचा वापर होतो? त्याच्यामध्ये पंचकर्म, योगा, फिजिओथेरपी, व्यायाम ह्या गोष्टीचा आपण कंटिन्यू वापर करतो असे 4 महिने. म्हणजे खऱ्या अर्थाने तंत्रज्ञानाचा वापर होत नाही. हो, पूर्णपणे आयुर्वेदिक असल्यामुळे. आणि ह्या पद्धती म्हणजे आयुर्वेदातल्या वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्याचा तुम्ही वापर करता, पण त्याने पेशंट्सना रिलीफ मिळतो की आपण उपचारही उपचार करतो मॅडम? अच्छा, रिलीफ तर मिळतोच मॅडम. त्यांचे त्रास त्यांना भरपूर असतात, पण ते सांगू शकत ते सांगू शकत नाही. रिलेटिव्ह बी वैतागलेले असतात, कारण की बेडवर असलेले पेशंट की त्यांची मानसिकताच निघून जाते. की खासियत म्हणजे जुने पॅरालिसिस ऑल इंडियातून पेशंट येतात. ते आपण जे आहे माझी जी आयुर्वेदिक मेडिसिन असतात त्यांचे सगळे जे त्रास असतात 3 ते 4 दिवसामध्ये कमी कमी होत चालतात. त्याच्यानंतर मग जे हळूहळू आहे ते पंचकर्म असो या फिजिओथेरपी, व्यायाम हे गोष्टी आपण करून घेतो, तिथून पुढे त्यांची गती वाढली जातात. आणि अशा प्रकारे तुम्ही जी आयुर्वेदिक ट्रीटमेंट करता ती केवळ पॅरालिसिसच्या पेशंट्सची करता की इतर आजारांवरही? नाही, इतर आजारांवरही उपचार केला जातो मॅडम. मग ते जुने असले तरी बी, नवीन नाही मॅडम, जुने आजार. जुने आजार? हो हो. उदाहरणार्थ पॅरालिसिस आहे, सायटिका आहे, जीबी सिंड्रोम आजार आहे, अशा आजारावर की ते चालू शकत नाही असे पेशंट. आणि तुम्ही म्हणालात की अशा पेशंट्सचे कुटुंबातली लोक बऱ्याचदा त्यांची परिस्थिती नसते किंवा त्यांना हाताळता येत नाही किंवा ती मानसिकता नसते, त्यामुळे ते पेशंट्सना तुमच्याकडे येऊन सोपवतात. पण अशा वेळेला तुमच्या परिवाराची काय प्रतिक्रिया असते किंवा तुमच्या कुटुंबातून कशा पद्धतीने सहकार्य तुम्हाला मिळतं? याच्यामध्ये कुटुंबाचं भरपूर सहभाग आहे, कारण एकटंच काम नाही मॅडम. अर्थात कारण तुम्ही तुमचं आयुष्य वाहून दिलं आहे पेशंटसाठी, अशा वेळेला कुटुंबाची काय प्रतिक्रिया असते? जिथं मी खचेल तिथं माझी मिसेस, माझं कुटुंब उभं राहत असतं. रात्रंदिवस कधी पेशंटला काय होईल काही सांगतात नाही, तोपर्यंत जे आहे म्हणजे जी माझी फॅमिली जी आहे ती शेवटी माझी मिसेस ते धाकधूक करतच असते, कधी झोप नसते. म्हणजे पेशंटला काय होईल काय नाही याचं सांगतात ना, कारण ते स्ट्रोक आहे मॅडम. आज जे स्ट्रोक आला ते उद्याचा सुद्धा स्ट्रोक येईल किंवा नाही येईल याचं सांगते येत नाही. बिलकुल. म्हणजे पॅरालिसिसच्या पेशंट्सना एकदा तो स्ट्रोक आला तर त्यानंतरही पुन्हा होऊ शकतो आणि मग आणखी त्यांची प्रकृती खचू शकते. अशा वेळेला तुम्हाला सतर्क राहणं, 24 तास त्यांच्यासाठी उपलब्ध राहणं याशिवाय दुसरा पर्याय नसतो. इतर डॉक्टरांची टीम आहे त्यासाठी जे आहे वेळच्या वेळेला त्यांची जी आहे काळजी घेणं किंवा जे तपासणी ज्या असतात ते आपण करून घेतो. ज्यांचे वारंवार जे कुणाला फिट येत असतं म्हणजे स्ट्रोक येण्याचं प्रमाण असतं ते आपण त्यांना मेडिसिन देऊन ॲलोपॅथिक आणि आयुर्वेदिक असे इतर डॉक्टरांचे न्यूरोसर्जन डॉक्टर असतात त्यांच्या सल्ल्यानुसार ते मेडिसिन देऊन त्यांचे जे त्रास आहे ते कमी केले जातात. आपणही आयुर्वेदात प्रशिक्षण घेतलेलं आहे? जी मॅडम, नॅचरोपॅथीमध्ये मॅडम. अच्छा, टोटली आयुर्वेदिक. आणि पहिल्यापासून तुम्ही ठरवलं होतं की तुम्हाला अशा पद्धतीने सेवाभाव जो तुमच्यामध्ये आहे तो अशा पद्धतीने पॅरालिसिसच्या पेशंटसाठी त्याचा आपण प्रवास सुरू करूयात, की तुम्ही काही वेगळा आधी प्रवास केलेला आहे आणि मग तुमच्या लक्षात आलं अशी कुठली एखादी घटना घडली की तुम्ही या दिशेला वळलात?
ह्याच्यामध्ये मला जे साथ देणार आहे निसर्ग, निसर्ग म्हणजे वनस्पती. या वनस्पतीपासून जे माझं शिकवण्याची एक शिकण्याची आवड होते ते झाडापासूनच, किंवा आपण जे वनस्पती म्हणतो आहे वृक्ष, प्रत्येक वृक्षाचं जे आहे ते पारख करणं, त्या पारखीमुळे जे आहे एक वनस्पती कुठल्या आजारावर कुठलं काम करू शकते याच्यावर मी ते संशोधन केलं. आणि त्याच्यावर जे आहे एक छोटे छोटेले आजारावर ते मी यूज करत गेलो आयुर्वेदिक. त्याच्यानंतर मग असं काहीतरी करायचं की आपण हे जे आहे हे कोणी करू शकत नाही. मग मी जे माझ्याकडे एक असंच पेशंट आलं की ते पॅरालिसिस होतात, की ते असं एकदम हातून म्हणजे अनेक वर्ष झाले, जवळ 4 ते 5 वर्ष होऊन गेले त्यात, त्यांना घरचे वैतागलेले आहे. मी त्यांना आयुर्वेदिक पद्धतीने उपचार दिल्यानंतर ते व्यवस्थित चालू फिरू लागलेत. बेडवर असलेला पेशंट काय सांगताय हो असे आत्ता बी आहे, असे कुणाला 5 वर्ष झाली, कुणाला 10 वर्ष झालीत, सरांनी सुद्धा बघितलेले आहेत. आणि साधारण किती कालावधी लागतो पेशंट्सना रिकव्हर व्हायला? मॅडम त्याला टाइम लागत असतो, कमीत कमी महिनाभरामध्ये तर चांगला रिझल्ट भेटतोच, पण 4 महिने 5 महिने लागतात, कारण की जुनी पॅरालिसिस असतात. असं प्रत्येकाची आपली वेगळी प्रकृती असते. पण तुम्हाला पेशंट्स जेव्हा येतात तेव्हा लक्षात येतं पहिल्यांदाच भेटीमध्ये की ह्यांना पूर्णपणे ट्रीटमेंट दिल्यानंतर हे स्वतःच्या पायावर उभे राहतील की त्यांना आयुष्यभर कदाचित असं जगावं? असतात मॅडम, तसं बी असतात. पेशंट बघितल्यानंतर कोणी 2 महिन्यात बी रिकव्हर होतं, कोणी 1 महिन्यात बी होतं, कोणी 4 महिने घेतात, कोणाला 5 महिने बी. आणि माझ्याकडे असं आहे की 10 जवळ 14 महिने झालेला एक पेशंट आहे, पॅरालिसिस नाही ॲक्सिडेंट केस आहे, तेव्हा पूर्ण दोन पाय दोन्ही हात आणि बोलता येत नसणारा ज्या पेशंट आहे गजानन उपाध्याय, आज तो स्वतःच्या पायावर आणि स्वतःच्या दोन्ही हाताने आणि स्वतः बोलतोय. वा. आणि त्याला एक ॲडव्होकेट आहे मॅडम, तो आज त्याला स्वतःला एकदम फिलिंग नाही तर ते मरणाच्या दारामध्ये की कंटिन्यू माझ्याकडे आल्यानंतर की मला मरण कधी येईल, आणि इथं आल्यानंतर आता जगण्याची उमेद वाढलेली आहे. क्या बात आहे सर. मला असं वाटतं की अशा पद्धतीने जेव्हा पेशंट्स आपल्या समोर येतात आणि एक नवीन एक जीवनदान तुम्ही त्यांना देता आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद असेल किंवा पुन्हा एकदा जगण्याची उमेद जी त्यांच्यामध्ये निर्माण होते तेव्हाचा जो आनंद किंवा समाधान असेल तुम्हाला मिळणारा तो तुम्ही शब्दात व्यक्त करू शकाल? मॅडम जेव्हा पेशंट रिकवर होतो, जेव्हा पेशंट हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी घाबरतो आणि मी कधी घरी जाईल अशी वाट बघतो, पण माझ्याकडून जेव्हा पेशंट घरी जातो अक्षरक्ष सगळे माझे स्टाफ असो किंवा इतर पेशंट असतात किंवा स्वतः पेशंट रडून जातो असं आहे की ते आनंदाचे आश्रम आहे, की जी सेवा आपण हे केलेली आहे उमेद त्यांना जी पाहिजे होतं की त्या ते कधी विचार करू शकत नव्हते की मी आज चालेल किंवा माझ्या स्वतःच्या हाताने काम करेल किंवा चालू शकत नाही, अशा गोष्टी आपण त्यांना घडवलेलं आहे, तेव्हा ते जे आनंदाचे आश्रय असतात ते कधीच विसरता येत नाही मॅडम. आणि हा सेवा भाव तुम्ही कसा आत्मसात केलात? हे पहिल्यापासूनच मॅडम एक आवड होते काहीतरी करण्याची, एक काहीतरी वेगळं करण्याची एक उमेद होती की माझे आजोबा आजी यांच्यापासूनच मी जे शिकलेलं आहे त्यांचे जे आहे हालात बघितलेले आहे आणि मी सेवा केलेली आहे पहिले. मग आपण जे आहे वयस्करांना कोणी घरी हे करत नाही, आज जे आहे आजची परिस्थिती युगामध्ये मुलगा जे कोणी असो रक्ताचं नातं सुद्धा आज कोणी विचारत नाही, अशा पेशंटना जे आहे आज नाही म्हटलं मॅडम तर माझ्याकडं 9 ते 10 पेशंट मी माझ्या फ्रीमध्ये मी स्वतः ट्रीटमेंट करत आहे आणि दत्तक घेतलेले पेशंट आज जे आहे 4 पेशंट आहे माझे. बर. त्यांना काही रिलेटिव्हने जे आहे की आणलं माझ्याकडे तेवढं पुरतं तेवढं त्यांनी जे आहे सांगितलं आणि परत कधीच आले नाही, अशी 5-5 वर्ष झाली पेशंटला बघितलं सुद्धा नाही. आता पुढे ते पुढे काय करायचं आहे याचा सुद्धा प्रश्न आहे. मग याच्यामध्ये जात भेद नसतो, आज न उद्या कोणाला बी जायचंच आहे, ते माती येईल की अग्नी येईल हे सांगता येत नाही, पण तिची तयारी सुद्धा ठेवावी लागते. पण असं कधी झालंय की तुमच्याकडचा एखादा पेशंट ज्यांना नंतर कधीच कोणी बघायला नाही आले ते बरे झाले आणि मग त्यांनी तुमच्याच या सेवा भावात आपलं सुद्धा आयुष्य वाहून घेतलंय किंवा तुम्हाला जॉईन केलंय तुमच्या मिशन मध्ये? जे मी दत्तक घेतलेले पेशंट आहे ते माझंच झालेलं आहे, जे काय असेल मी त्यांचा भाऊ आहे, आई आहे, बहीण आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत पहिलं जे आहे त्यांना सांगितलं जातं. आज जे आलेलो आहे मी इथं आज सुद्धा कधी सर येतील आणि भेटतील तेव्हा म्हणजे ते
तुमच्याशिवाय त्यांचं त्यांचं कुटुंब नाहीये, तुम्ही त्यांचं कुटुंब झालायत असं म्हणायला हरकत नाही. बरोबर आहे. किती वर्ष साधारण तुम्ही या क्षेत्रात आहात? जवळ न म्हटलं तर 12 ते 13 वर्ष झाली याच्यामध्ये पुण्यामध्येच. एक तप पूर्ण केलंय जवळजवळ. सर, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. आता तुम्ही म्हणालात की 12-13 वर्ष झाली या क्षेत्रामध्ये, तर अशी एखादी आठवण, असा एखादा पेशंट, अशी एखादी घटना, प्रसंग जो तुम्हाला कायम, तुम्ही जेव्हा खचता किंवा वाईट वाटतं तेव्हा प्रेरणा देऊन जाते, असे सांगणारे भरपूर असतील. खरं भरपूर आहे. जे आहे आता उदाहरण दोन पेशंटच सांगतो. एक लुईस त्रिभुवन, त्यांचे नातेवाईक जे आहे ते शिर्डीमध्ये असतात. पण त्यांनी ज्यावेळेस माझ्याकडे पेशंट आणलं, ज्यावेळेस सुरतीला त्यांचं ससून हॉस्पिटलला ऑपरेशन झालं, ऑपरेशन एक साईड पॅरालिसिस आणि ऑपरेशन झालं लेफ्ट साईडला, त्यावेळेस गँग्रीन झालं ते मॅडम. आणि ऑपरेशन झाल्यानंतर माझ्याकडे हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं, त्याच्या वेळेस ड्रेसिंग करावं फुल असं पूर्ण किती रक्त स्राव झालेलं पूर्ण. ससून हॉस्पिटलमधून माझ्याकडे लगेच तुरंत आणलं गेलं. आणि त्याचं मग रोजचे रोज ड्रेसिंग करणं, काळजी घेणं जे आहे, त्याच्यानंतर ते रिलेटिव्हसुद्धा कधी बघून गेलेसुद्धा नाही किंवा भेटण्यासुद्धा आलेलं नाही. ते जे आहे ते आत्तापर्यंत काही ते किस्सा अजून आठवतं. ते माझ्याकडे पेशंट कसं आणलेलं होतं ते कधी माणूस आणि वयस्कर आहे. बर. आज ठणठणीत आहे एकदम की तो बेड रिटन पेशंट आज स्वतःच्या पायावर चालतोय. दोन्ही हात नसल्याला तरी एक साईड पॅरालिसिस आणि एक हात गँग्रेन झाल्यामुळे इनपुट करावं लागलं आहे. आज तो नुसतं तर कॉलरला पकडला तरी तो चालू शकतो. ते काय अशी परत 15 वर्षापासून ते गजानन उपाध्याय आहे, 3 वर्ष कोमात आणि 7 वर्ष बेडवर असलेला पेशंट आज सुद्धा तो स्वतःच्या पायावर चालतोय मॅडम. 10 वर्षांनी? हो, 10 वर्षांनंतर देखील पेशंट बरे होऊ शकतात. बऱ्याचदा आपण अशा वेळेला खचून जातो, आपल्याला वाटतं की कदाचित हे स्वीकारूनच आता जगावं लागणार आहे. पण तरीही साळवे सरांसारखी लोक, देव माणूस खरं तर म्हणायला हरकत नाही, हे आपल्या आयुष्यात येऊ शकतात आणि आपलं आयुष्य पुन्हा एकदा नव्याने सुरू होऊ शकतं. सर, तुमच्या या कार्याला खरं तर सलाम आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या पेशंट्सच्या जे आशीर्वाद आहेत तुमच्यावरती, म्हणून आजही तुम्ही 12 वर्षानंतरही तितक्याच पॅशननी हे कार्य करताय आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच कदाचित हा प्रवास असाच सुरू राहील, हे मला तरी यात काही शंका वाटत नाही. असेच आशीर्वाद तुम्हाला आणखी भरपूर लाभू देत आणि तुमच्याकडून हे अशा पद्धतीचे सेवावृत्ती जी आहे ती चालू राहू देत, हे कार्य चालू राहू देत देवाचरणी प्रार्थना करते आणि तुम्हाला सुंदर आयुष्य स्वतःला लाभू देत, जेणेकरून तुमच्या मार्फत तुमच्या हातून इतरांचं आयुष्य सुंदर आणि फलदायी होईल अशा मी तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करते. थँक्यू तुम्ही आलात. मंडळी, सेवा हा धर्म मानला की माणूस त्या कामाचा भक्त होऊन जातो, अशाच एका देव माणसाला आपण आज भेटलो. तुर्तास या एपिसोडमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. तुम्ही पाहत रहा सर्वसामान्य माणसांची असामान्य यशोगाथा मांडणारा प्रेरणादायी कार्यक्रम ज्याचं नाव आहे resale.in प्रस्तुत यशोस्तुते. Just to stay.